शिवबंधनांना लावले. आता कुठेतरी शिवसेना गटामध्ये वाद निर्माण होण्याचे चिन्ह दिसत आहे. बबनराव घोलप हे नाराज झाले आहे. तुम्ही शिवसेनेकडे उद्धव ठाकरेंकडे जाऊन खदखद व्यक्त केली आहे, याकडे तुम्ही कसं बघतात? या बाबतीमध्ये मला कोणत्याही प्रकारची माहिती नाही, मी काही ऐकलेलं नाही, त्यामुळे मी यावर काही भाष्य करू इच्छित नाही. तरी आता तुम्ही शिवबंधन बांधला आहे, आगामी शिंदे लोकसभेची तयारी सुद्धा सुरू केली आहे. उद्धवजींनी तुम्हाला काही शब्द वगैरे दिलाय का, काही आश्वासन वगैरे दिलंय? मी शिवबंधन मानलेलं आहे, ती त्यावेळेची स्थिती आपण सर्वांनी पाहिलेली आहे. जमलेली गर्दी, असलेला प्रचंड उत्साह, सैनिकांमध्ये असलेला सर्व पचायचा जो भाव आपल्या सर्वांना त्यावेळेला दिसून आलेला आहे. आणि खरं म्हणजे हे जे काही चाललेलं आहे यामध्ये हे अत्यंत म्हणजे मला वाटतं आपण विनाकारण गुंतागुंत निर्माण करण्याचं आणि आजही देखील ज्या पद्धतीनं त्रस्त केलं जात आहे उद्धव आदरणीय उद्धव साहेबांना, त्याप्रमाणे विनाकारण चालूवाले काय ही चर्चा उत्पन्न करून त्रस्त करतायत मला याचं काही गणित समजत नाही. माझी विनंती राहील की ही बाब मातोश्रीच्या अंतर्गत आहे, मातोश्री ठरवेल ते अंतिम असतं, त्यामुळे याच्यावर चर्चा नाही केलेली बरी. शिर्डी लोकसभा उद्धवजींनी आपल्याला काय सांगितलं? मला काम करण्याचं त्यांनी संकेत दिलेले आहे, त्यामुळे माझं काम चालू आहे मतदारसंघामध्ये. दिवस रात्र मी फिरतो आहे आणि फिरत राहणार. तुम्ही शिवबंधन मानल्यानंतर मतदारसंघामध्ये शिवसैनिकांची भेट घेत आहेत, कसा प्रतिसाद तुम्हाला शिवसैनिकांकडून मिळत आहे? तुम्ही जे बघा प्रत्यक्ष काय भाग आहे, कालच मी रात्री पठार भागामध्ये गेलो होतो संगमेच्या, प्रचंड प्रचंड तरुणांचे टोळके माझी वाट बघत होते. रात्री 12 वाजेपर्यंत मला भेटायसाठी थांबलेले होते. मी त्यांना काही ठिकाणी सूचित पण केलेलं नव्हतं की मी येणार आहे, परंतु मी काही 2 कार्यक्रमासाठी गेलो होतो. किळी म्हणून गाव आहे त्या, म्हणजे एकदम नगर जिल्ह्याच्या म्हणजे माझ्या मतदारसंघाचं पुणे जिल्ह्याला असलं सर्वात दिवसचं गाव. त्या ठिकाणी सप्ताहाच्या अंतिम कार्यक्रमासाठी मी रात्री 11 वाजता गेलो होतो. तिथे देखील अत्यंत 100-200 तरुण माझी वाट बघत होते. रस्त्याने देखील अनेक गावामध्ये मला मी निमंत्रण दिलं नाही, कर्जुले पठार गाव असेल तिथल्या सरपंच उपसरपंचाने मला बोलवलं, सत्कार केला आणि प्रत्येक जण म्हणतो तुम्ही केलं ते बरोबर आहे, तुम्ही केलं ते योग्य आहे. आणि जे त्यांना बोलायची ती जी प्रकट करतात भावना त्या अत्यंत उत्साहवर्धक आहेत, मलाही उत्साहवर्धक आहे. आमच्या शिवसेना पक्षाला देखील अत्यंत उत्साहवर्धक आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.